वाला जब भी देता है छप्पट फाड़ के देता है. ऐकलं तर असेलच. असंच काहीतरी घडलं माझ्या बाबतीत. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण 11वी 12वी चा माझा निराशामय जो प्रवास होता त्याबद्दल आपण बोलत होतो. दॅट डझंट मीन एव्हरीथिंग दॅट हॅपन इन माय लाईफ वॉज व्हेरी सॅड. नो, माझ्या समोर आली एक अपॉर्च्युनिटी. ज्या अपॉर्च्युनिटीने मला खूप सारा जॉय दिला, हॅपीनेस दिला. इट टॉट मी हाऊ टू लर्न, हाऊ टू एन्जॉय द प्रोसेस ऑफ लर्निंग रादर देन जस्ट मेमरायझिंग. मी 12वीत होते. 12वीचे पेपर देत असतानाच आम्हाला एका स्कूल बद्दल समजलं, आणि ते समजलं ते माहेरच्या एका फ्रेंड्स कडून. आणि ती माझी आत्ता खूप चांगली फ्रेंड आहे, मिखेला. तिला समजलं की US मध्ये एक सेंटर आहे युनायटेड वर्ल्ड कॉलेजचं, आणि तसंच सेंटर एक इंडियामध्येही आहे. आणि इंडियामधलं जे सेंटर होतं ते पुण्यामध्येच होतं, ज्याच्याविषयी मलाही माहित नव्हतं, कोणाला जास्त माहित नव्हतं या स्कूल बद्दल. पण जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही एकूण 7 जण होतो जे माहेर मधून इथे व्हिजिट करायला गेलो. आमच्यातल्या 4 जणांना त्यांनी सिलेक्ट केलं, जे 4 जणांनी रिटर्न ऍप्लिकेशन लिहिले. ऍप्लिकेशन मधले क्वेश्चन्स जे होते ते मोस्टली ओपन एंडेड क्वेश्चन्स होते, आणि ते क्रिटिकल थिंकिंग वर आधारित होते. मला आठवतंय त्याच्यातला एक प्रश्न जो होता तो होता सोशल इश्यूवर. इफ यू हॅड टू सॉल्व वन सोशल इश्यू व्हॉट दॅट वुड बी अँड व्हाय इट्स सो इम्पॉर्टंट टू यू. आणि आम्ही सगळ्यांनी हे ऍप्लिकेशन सेंड केले आणि वेट केला पुढच्या प्रोसेससाठी. अँड देन नेक्स्ट लेवल वॉज टू गिव्ह एन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा जो होता तो ओव्हरनाईट होता. आम्ही तिथेच राहिलो या इंटरव्ह्यू साठी दॅट नाईट. मग आमच्यातले 2 जण होते ते सिलेक्ट झाले इंटरव्ह्यू लेवल साठी. आम्हाला प्राईड हॉटेलमध्ये बोलवलं होतं, जे होतं शिवाजीनगरमध्ये. आमच्या बरोबर पॅरेंट्स होते आमचे, ते आमच्या बरोबर आले. आणि माझ्या बरोबर होते ते माझे अंकल आणि माहेरमधलेच सोशल वर्कर अंकल, जे कॉलेजच्या मुला मुलींचे इन्चार्ज होते, हरीश अंकल. ते माझ्या बरोबर आले होते तिथे हॉटेलमध्ये. इथे सगळेजण जेव्हा जमा झाले होते तेव्हा मी सगळ्यांशी मला कम्पेअर करणं सुरू केलं. कारण जे कोणाकडे मी पाहिलं ते सगळे असं वाटलं खूप वेल्दी फॅमिली मधून आले होते, त्यांना शिक्षण म्हणजे काय हे माहितीये, ते सगळे इंग्लिश मध्ये बोलत होते, त्यांचं जे राहणीमान होतं ते खूप वेगळं होतं. हे सगळं पाहिल्यानंतर माझी अँक्शियस जी लेवल होती, एन्झायटी लेवल, ती वाढली. मग इथून आम्हाला UWC-तल्या बसेस आल्या आणि त्यांनी त्या लोकांनी आम्हाला पिक केलं. मग आम्ही या बसेसमध्ये बसलो आणि मग निघालो मुळशीला. इथे जात असतानाच मी बसमध्ये होते आणि माझ्या बरोबर माझे अंकल होते, ते फोनवर बोलत होते. ते फोनवर बोलत असताना मला असा अंदाज आला की ते माझं लग्न ठरवण्याविषयी बोलत आहेत. And I was so surprised. मी आमच्या सोशल वर्कर अंकल कडे पाहिलं आणि त्यांना एक सिरियस लुक दिला आणि म्हणलं सिरियसली दिस इज व्हॉट हॅपनिंग. दिस वॉज अपॉर्च्युनिटी आय वॉन्टेड सो बॅड अँड आय वॉज एक्सपेक्टिंग माय अंकल टू कॉल अँड टॉक अबाउट थिंकिंग अबाउट माय मॅरेज. एनिवेज सो वी रीच देअर. माझ्या काकांची आणि अंकल चा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांच्या इंटरव्ह्यू नंतर आम्हाला सेपरेट करण्यात आलं आणि आम्ही तिथे ओव्हरनाईट राहिलो, जे कोणी आलं होतं इंटरव्ह्यू साठी. इंटरव्ह्यू लेवल्स म्हणजे 2 ते 3 इंटरव्ह्यू होते आणि एक डिस्कशन सेशन होतं. पहिला जो इंटरव्ह्यू होता माझा तो होता आमच्या प्रिन्सिपल बरोबर आणि दुसऱ्या एका टीचर बरोबर. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेत असताना ऑफकोर्स इंटरव्ह्यूज होता इंग्लिश मध्ये आणि मला काही इंग्लिश येत नव्हती. तोडकी मोडकी जी होती त्या तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्येच मी त्यांच्याशी बोलले. आणि टीचरनी मला एक्सप्लेन केलं की तुला जेवढी येईल ब्रोकन इंग्लिश तेवढी बोल, ट्राय कर, आणि जर तू कुठं अडकली तर मग आम्ही तुम्हाला तुला मदत करू, मी ट्रान्सलेट करेन. आणि इट वॉज व्हेरी हेल्पफुल कारण द होल पॉइंट वॉज टू नो व्हॉट यू आर देन तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलताय.
देन वी हॅड डिस्कशन सेशन जिथे आम्ही एकूण 9 ते 10 लोक होतो, एका सर्कल मध्ये बसलो होतो आणि आम्हाला एक टॉपिक दिला होता. आणि ज्या टॉपिक विषयी मला काहीच आयडिया नव्हती की टॉपिक नक्की काय, कारण खूप लोक बोलत होते इंग्लिश फास्ट आणि टॉपिक पिक करण्याचा मला चान्सेस मिळाला नाही. त्याचे टॉपिक काय होता तेच मला माहित नव्हतं ऍटलीस्ट 15 मिनिट. जेव्हा मला समजलं की टॉपिक आहे इंडियन एज्युकेशन सिस्टीम, मग माझ्या डोक्यामध्ये खूप सारं असं वादळ चालू झालं, कारण मला या विषयाबद्दल नॉलेज होतं पण मला इंग्लिश मध्ये एक्सप्रेस करता येत नव्हतं. आणि आपले जे स्कूल्स होते तिथे आपण शिकताना जास्त इंटरॅक्टिव्ह लेवलने शिकत नाही स्कूल्समध्ये, त्यामुळे मला माहिती नव्हतं की हाऊ टू फाईट बॅक, हाऊ टू गेट पीपल टू हिअर युअर व्हॉइस. मला खूप वाईट वाटलं आणि मग मी त्या टीचरशी बोलेन, त्यांनी मला हिंदीमध्ये एक्सप्लेन करण्याचा चान्स दिला. आणि त्याच्या आधी सुद्धा मी ट्राय केलं इंग्लिश मध्ये बोलण्याचा पण मला येत नव्हतं, असा एक शब्द सुद्धा बाहेर पडत नव्हता. आणि मला जे इंग्लिश येत होतं, जेव्हा मला कळालं की हो इंडियन एज्युकेशन सिस्टीम, मला 3 डेज मधलं गाणं आठवलं आणि बिकॉज आय एम एन आर्टिस्ट मला तेवढं तरी माहित होतं. Then I sang a song which was in 3 Idiots movie. It was just one stanza that was in English. Ani to manje hota, give me some sunshine, give me some rain, give me another chance, wanna grow up once again. Na 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 na. Mi he gaana manla. Mang amcha kade maher madhe amala ek official letter miala ki maja selection zala. So I was the first girl to be selected for UWC school from Mahir, and so later also to graduate the first person from an institute that was in the US to get degree from there. So that's how it went. आणि इथे असताना मला खूप सगळ्या शिक्षकांनी मदत केली, माहेर मधले स्टाफ, हाऊस मदर्स, लुसी दीदी या सर्वांनी मला खूप खूप मदत केली. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बिलो. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल एव्हरी वीक. पुढच्या वेळी जेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे, या वीकमध्ये हा व्हिडिओ असणार आहे एका खूप महत्वाच्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तीने मला आतापर्यंत खूप डिरेक्शन्स दिल्या, ज्या व्यक्तीशी प्रत्येक डिसिजन घेण्याआधी मी बोलले, ज्या व्यक्तीने माझ्या पाठीवर नेहमी थाप मारली, माझा कॉन्फिडन्स बिल्ड केला. आणि या व्यक्तीने फक्त माझीच नाही तर हजारो मुला मुलींची काळजी घेतली जे माझ्यासारख्या सिच्युएशन मध्ये होते, त्यांच्या लाईफमध्ये या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. जिने आम्हाला आईसारखी माया दिली आणि ज्या ज्या आमच्या बेसिक नीड्स आहेत त्या काहीही एक्सपेक्टेशन न ठेवता आम्हाला सगळं प्रोव्हाइड केलं. आणि या व्यक्तीविषयी बोलताना मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी फील होणार आहे माझ्या डोक्यावर, बट ॲट द एंड ऑफ द डे आय फील सो लकी टू बी पार्ट ऑफ दिस पर्सन्स जर्नी, ॲटलीस्ट विटनेस पार्ट ऑफ इट. आणि मी नेहमी आय लुक अप टू दिस पर्सन. So don't forget to watch my next video. Toparanta, goodbye. Have a lovely day.